कालचा दिवस खरच खूप छान होता. मला खूप बरं वाटलं. आपलं नातं कंप्लीट झाल्यासारखं वाटलं. हां, गेले काही दिवस खूप भाव खात होतास ना तू, पण फायनली तू तुझं प्रेम मान्य केलंस. तुझ्यात आणि मानसमध्ये नक्की काय चाललंय? हे बघ, योग्य वेळ आली ना की सगळ्यात आधी तुला येऊन सांगेल. प्रॉमिस. वैदेही, काय चाललंय? तुला घाई लागले का अनाऊन्स करण्याची? हे काय कॉम्पिटिशन मध्ये मेडल मिळाल्यासारखं आहे का? माझ्यासाठी मेडलच आहे. ओके. आणि हे बघ मानस, लपवून प्रेम लपत नाही, आपण सांगून टाकूयात सगळ्यांना. कधी थांबणार हा पाऊस? बघ ना, मला निघायचंय. हो ना, आणि नेमकं निघतानाच येतो हा पाऊस. करेक्ट आहे. तू रेनकोट नाही आणत का? तू आणलाय? हो. मग जा ना. नाही, थांबला कशाला आहेस? जा जा. रेनकोटनी मारे ना वर्षा. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. प्लीज भांडू नका प्लीज. हा, तुला माहितीये मी तर आज बाईक पण नाही आणली. कॅबने जावं लागणार आहे मला. खूप धावपळ होणार आहे माझी. मग त्यात काय, मी सोडते तुला. नाही, नको. तू नको सोडूस मला. कशाला उगस तुला पावसात त्रास? त्रास काय? नाही नको, मी करेन मॅनेज. मी करेन मॅनेज, डोंट वरी. थांबला आणि थांबला ना पाऊस. ओके, मी निघते आता. ओके, आपण उद्या भेटूया. बाय बाय मानस. बाय बाय बाय. ऐक ना, बोल. बर, ऐक, मला मला पण उशीर होतोय, मी पण जातो. ओके, बाय बाय. अरे काय, तू कसं काय आला असते? बघत असते ना, घाबरतोस ना तू? कळेल त्यांना. वैदेही, मला माहितीये तू हे सगळं मुद्दामून करतेस, पण का? हे बघ मानस, प्रेम ही पवित्र गोष्ट, ती लपून का करायची? बर, तू फक्त हेच लक्षात ठेव की तुला सगळ्यांसमोर मला आय लव्ह यू म्हणायचं. चल, सोडतो मी तुला. चल, इम्पॉसिबल आहेस तू. आय नो. बाबा, जरा विचार करतो. अरे बापरे, तू येतो विचार करायला लागलास बाबा. विषय पण गंभीर आहे. हो, बर बाबा. काय विषय गंभीर? काय? हा, प्रेम आणि पावित्र्य. अरे बापरे, हे काय नवीन आता? अहो बाबा, मी ना इंडियन ऑथरचा एक नॉवेल वाचतो, त्यात त्यांनी असं दिलंय की प्रेम ही भावना आहे ना, ही खूप नैसर्गिक आणि पवित्र आहे. करेक्ट आहे. तुला काय माहित? इनफॅक्ट मी उलट म्हणेन. काय? हेच की जे पवित्र नसेल ते बाकी काहीही असू शकत, पण प्रेम नाही. वा, व्हेरी इंटरेस्टिंग. वैदेही, क्या बात है. थँक यू बाबा. ऍब्सोल्युटली राईट. अगदी खरं आहे, जे प्रेम असतं ते पवित्र असतं, आणि जे पवित्र नसतं ते प्रेम नसतं. पण याकरता आधी प्रेमात पडायला लागतं. काय वैदू? हो, मी आहेच प्रेम. काय? आय मीन टू से, आहेच मी प्रेमात. तुझ्या बाबांच्या, स्वतःच्या, विंदाजूंच्या, आपल्या फॅमिलीच्या. मला वाटलं की काय काय वाट. मस्त वाटलं, छान वाटलं. तुझे विचार ऐकून खूप खूप छान वाटलं. अच्छा. पुरे पुरे आता पुरे झालं, उशीर झालाय, झोपूया. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हॅलो. काय रे, तुला काय वाटलं? मला काही कळत नाही.
कोण आहेस तू? फालतू प्रश्न नको, प्रश्न मी विचारणार, तू उत्तर द्यायचा. काय चाललंय सध्या वैदेही बरोबर? तुला काय करायचंय आणि हिम्मत असेल तर समोर ये आणि विचार ना. असं का? बर, आता समोर येऊनच विचारतो. बघच तू गंमत. आता हॅलो. हाय, झोपला नाहीस अजून? नाही, झोपणारच होतो तेवढ्यात त्याचा फोन आला. कोणाचा? तो अगं, मी तुला सांगितलं होतं ना, तो मला फोन करतो आणि त्याचं लक्ष आहे आपल्यावर. तो अजूनही तुला फोन करतो? हो, आणि आत्ता फोन करून तो विचारत होता की तुझं आणि वैदेहीचं नक्की काय सुरू आहे. कमालच आहे. कमाल काय? अगं, मला टेन्शन आलं इकडे, काय करू कळत नाहीये. सॉरी सॉरी, चुकून म्हणाले मी, सॉरी. बरं ऐक, मी तुला मागे म्हणाले होते की मी शोधून काढते तो कोण आहे आणि करते सगळं मॅनेज, बट आय एम सॉरी ते समाव राहून गेलं. बट यू डोंट वरी, मी उद्याच त्या माणसाचा बंदोबस्त करते. तू नको टेन्शन घेऊस, तू झोप आरामात. मी आहे ना, उद्या भेटू कॉलेजमध्ये. गुड नाईट. ओके, बाय. वैदेही त्याचा बंदोबस्त कसा करणार? काय, किती उशीर? मी वेळेवर आलोय, तू उगाच लवकर आलीस. बरं ठीक आहे. पण मला एक सांग, इन जनरलच मला असं वाट बघत थांबवणं तुला पटतं का? नाही, सॉरी. इट्स ओके, पण नेक्स्ट टाइम असं करू नको. सा हो, तुला एक सांगू, मला ना ऍक्च्युली हल्ली झोपच लागत नाही. म्हणजे असं होतं की कधी एकदा रात्र संपते आणि मी कॉलेजला येते. मला पण तुझ्याशी बोलल्यावर, तुला भेटल्यावर मला खरंच खूप बरं वाटत. इतका का आवडतोस तू मला? कारण मी एक खूप छान सुस्वभावी लाघवी मुलगा आहे ना म्हणून. अच्छा, म्हणजे स्वतःच कौतुक स्वतःच करायचं. एक मिनिट, तू मला प्रश्न विचारलास मग मी तुला उत्तर दिलं. आता अजून काही असेल तर तू मला सांग ना. मला ना ऍक्च्युली तुझे डोळे खूप आवडतात, खूप शांत, गहिरे आणि बोलके. खरंच? अजून ऍक्च्युली तुझं काय आवडत नाही ह्याची लिस्ट लहान. मग ते सांग. बघा नक्की. हे बघ, तुझा घाबरण्याचा स्वभाव नाही आवडत मला. इतकं का घाबरतोस तू लोकांना? हा, काय हू? माझ्याकडे बघ, मी आहे ना तुझ्यासोबत. मग लोकांची काळजी कशाला करायची? हे बघ मानस, तू मला प्रॉमिस कर की ह्या पुढे तू एकदम बिनधास्त वागशील. ओके, प्रॉमिस. गुड. हे ते बघतायत, सोड सोड. ते बघ, बघतायत, सोड ना. सोड, ते बघतायत. सोड, ते बघतायत. सोड अगं, काय? ओके, ते बघतायत. सोड. नाही सोड. अगं सोड प्लीज, ते बघ, बघतायत. अगं सोड, ते बघतायत. सोड. आई आई, सॉरी, मी तुला सांगणार होतो. अरे काय सांगणार होतास? अ
कुठे काय कुठे काय मना काही स्वप्न बघत होतास का? हो हो स्वप्न स्वप्न होत. आणि मला काय सांगणार होतास? तुला तुला हेच सांगणार होतो की आई ते स्वप्न होत. म्हणजे स्वप्नच होत. स्वप्न काय नाही तुझा काय तुझा आवर लवकर. चॅलेंज लक्षात आहे ना? ए आई मला चहा दे लवकर. सॉरी अर्चू. सॉरी ना चुकलो. काल तू बोलायला आलीस तेव्हा मी खूप टेन्शन मध्ये होतो ऑफिसच्या. खरंच तुझ्यावर उगाच राग निघाला. सॉरी. पण माझी काय चूक होती? मी तर हो हो तुझी नव्हती चूक, माझी चूक होती 100%. मला मान्य आहे, म्हणून तर मनापासून सॉरी म्हणतो. का आता उठापाशा काढू? हे माझं आता हे नाटक नाटक इतकं मनापासून तुला सॉरी म्हणतो तर नाटक ओळखत नाही का तुला मी अनिल? किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? मला तर आत्ताच झालंय असं वाटत. हे जे तुझं आहे ना तेच मला तुझ्यावर जास्त वेळ रागवू देत नाही. आधी काहीतरी वेडेपणा करायचा, हट्टीपणा करायचा आणि मग मला सॉरी म्हणत मनवायचं. एखादं लहान मूल आपल्या आईला मस्का मारत ना अगदी तसं. करेक्ट. आपण ब्रेडला मस्का लावू आणि ब्रेकफास्ट करू. चल चल. ए हाय चेतन. मी व्यवस्थित. कसं चालू आहे बाकी? ओके 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 ओके. बाकी काय? गुड्डू गुड्डू अरे सुधार, आता तरी सुधार. अवस्था बघतोस ना माझी. अरे गंमत केली आणि अंगाशी आली. हाय. हाय. तू गुड्डू शोधतोय? तुला इथेच येतो आहे. कुठे शोधतोय? हा नाही सुधारणार. पण मग तू सुधार ना. म्हणजे मी कधी बिघडलोय? अमित तू अजूनही मानसला धमकीचे फोन करतोयस? नाही नाही मी म्हणजे आत्ता करत नाही. आधी करायचं होते तू सांगायचीस ना ते तेव्हा. आत्ता नाही, आता काही नाही. अच्छा बरं ऐक. आता ना नाहीये त्याची गरज. म्हणजे तुमचं जमलंय ना? तुम्ही दोघांना नक्की काहीतरी लपवताय. तुला वाटतंय ना तसं? मग तू विचार ना मानसला, तुझ्या बेस्ट फ्रेंडला. आय एम शुअर तो तुला नक्की सांगेल. हा पण आत्तापासून मानसला धमकीचे फोन करणं बंद. ओके बाय. करणं बंद. ठीक आहे, तुमचं ना नक्की काहीतरी चालू आहे. हा बोल अनिल, काय रे आज सकाळी सकाळी फोन केलास? सर एक बातमी द्यायची होती. हे बघ, ऑफिसची असेल ना तर ऑफिसमध्ये दे, तुझी असेल तर लगेच सांग. ऑफिसची आहेच आणि ती मी ऑफिसमध्येच देणार आहे. माझी बातमी अशी आहे की मी आज स्वतः ब्रेकफास्ट बनवलाय. अरे वा, पण अर्चनाची सुपरविजन असणार नाही का? हो पण काय झालाय सर टेस्टी. अरे होणार कसं नाही, मस्त. कोणाची सुपरविजन आहे? सर कधीतरी मला क्रेडिट द्या की प्लीज. चल तुला एका आठवड्यावर क्रेडिट देतो. आज ऑफिसला येताना अर्चनाच्या हातचं काहीतरी चमचमीत बनवून आणशील. ओके ओके सर डन. दिलं तुला क्रेडिट, ये. बाय. अनिल अरे तुला ऑफिसला जायचं नाहीये का? अर्चू तू ना जादूगार आहेस. जादूगार म्हणजे माझ्यावर तर जादू केलीच आहेस तू, पण सरांवर सुद्धा एवढी जादू केलीस ना की त्यांचं माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम आहे. पण माझं आहे ना तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम. काळजी नको करू. आय नो आय नो. तू स्ट्रेंथ आहेस माझी अर्चू.
अर्जुन तुझ्या इतकी समजूतदार हुशार मायाळू आणि मॅच्युअर बायको मला मिळाले म्हणजे भाग्य. पुरे 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 पुरे. आता गाडी गुणांवरून रूपावर घसरायच्यात मी तुला वॉर्न करते हा. जा लवकर आणि तयार हो. हा ना अन्याय आहे फक्त तो वेळे अभावी मला सहन करायला लागतो. नशीब माझं. बर ऐक. हा सरांचा डब्बाही रेडी आहे काळजी नसावी. काय तुझ्याकडे ना असं तासन तास बघत राहा असं वाटत. चला चल. मला गौऱ्याचं हे आवडतं पण नाही. प्यार किया तो डरना क्या, प्रेम करायचं तर खुल्लम खुल्ला. काय मानस हा काय नाही. प्रेम करायचं तर खुल्लम खुल्ला हे ना. हो हो प्रेम खुल्लम खुल्लाच करावं हे ना. हाय हाय. बरं गौरव ऐक ना, तू प्लीज इथे बसशील समीरच्या बाजूला. म्हणजे माझं जरा मानसकडे काम आहे म्हणून. बसतो ना बस. थँक यू. ऑल ओके. टेक केअर टेक केअर. सो नवीन काय मग? काही नाही, दिवस चाललाय बोरिंग. पण हा आता तू आलीस ना तर रॉकिंग होईल. अच्छा बरं समीर, मी ना आज बाबांशी चॅलेंज लावून आले. चॅलेंज? कसलं चॅलेंज? अगं हेच की उद्या मी 10 किलोमीटर रेकॉर्ड टाइम मध्ये धावून दाखव. असम या, तीच तर मजा आहे. आणि कसं आहे, एकदा का चॅलेंज एक्सेप्ट केलं ना की ते कम्प्लीट करूनच दाखवायचं, जिद्दीने त्याच्या मागे लागायचं. येस, कारण शेवटी चॅलेंज इज चॅलेंज. एक्सक्यूज मी, मला एक अर्जंट फोन करायचा आहे, मी आलो. कळेल लवकरच. काय मी जर आलेच, माझं एक महत्वाचं काम. आल बी बाय. वर्षा ती बघ, ती बघ वैदेही बघ. कुठे चालली? माहित नाही. तू चल चल बोलू नकोस. काय किती रागवणारेस आता? मग काय करू, नाचू? काय तुला डान्स येतो? हे बघ मानस, हे बघ मानस, ऐक ऐक, मला तुला एक गंमत सांगायची. हा काय? तुला जे थ्रेट कॉल्स येत होते ते आय गेस आता बंद होते. काय कसे म्हणजे, काय केलंस तू? फक्त विश केलं. माझी विल पॉवर खूप सॉलिड आहे. खरं सांगशील? सांगू. हो
तू आधी सगळ्यांसमोर मला आय लव्ह यू म्हण, मग मी सांगेन. वैदेही हा काय हट्ट आहे? आहे माझा हट्ट. आणि तू काही इतकाही हट्ट पुरवणार नाहीयेस का माझा? ठीक आहे, राहू दे, त्यापेक्षा मग तो बरा आहे. कोण तो? बघ ना, तू थोडा विचार कर.